नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेली लाल परी पुन्हा सुरू झाल्याने सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेक कर्मचारी रुजू होऊ लागले आहेत. आता लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्यापासून खासगी वाहतूक करणारे चालक अव्वाच्या सव्वा पैसे भाड्यापोटी आकारत होते. त्यांच्या या मनमानीमुळे सर्वसामान्य माणसाला खूप त्रास सहन करावा लागत होता. यामुळे ही बस सेवा पूर्ववत झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे. युसुफ मेहर अली सेंटरच्या हिरक महोत्सव निमित्त शनिवारी तारा येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील आदिवासी आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था काम करते. युसुफ मेहर अली सेंटरच्या हिरक महोत्सव वर्षानिमित्त संस्थेची वाटचाल आणि उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी बुधवारी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या संस्थेच्या कामाबाबतची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ जी पारिख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी सेंटरचे संस्थापक ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ जी पारिख, अध्यक्ष उषाबेन शहा, उपाध्यक्ष हरीश शहा, सहसचिव मधु मोहिते आणि संतोष ठाकूर उपस्थित होते. देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी इंधन दरांवरून महाराष्ट्रासह काही राज्यांना सुनावले आहे. पंतप्रधानांनी इंधनावरील वॅट कमी न करणाऱ्या राज्यांची थेट नावेच घेतली आहेत आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी 6 महिन्यांनी का होईना वॅट कमी केला पाहिजे असे ते म्हणाले. इंधनाच्या वाढत्या दरांचे ओझे देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. केंद्राने राज्यांनाही कर कमी करीत नागरिकांना याचा फायदा द्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार काही राज्यांनी केंद्र सरकारची भावना लक्षात घेत कर कमी केला, पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे या राज्यांमध्ये इंधनाचे दर तुलनेत जास्त आहेत. हा एक प्रकारे त्या राज्यातील जनतेवर तर अन्याय आहेच, मात्र शेजारच्या राज्यांचेही नुकसान करत आहे असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतर राज्यांची उदाहरणे दिली. केंद्र शासनाने सर्वांसाठी घरे या संकल्पनेच्या आधारे पनवेल महापालिकेने सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. पालिका क्षेत्रात 3 प्रकल्पांना केंद्र आणि राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात वाल्मिकी नगर, लक्ष्मी वसाहत, महाकाली नगर या झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन केले जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सुमारे 789 घरांची निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पांकरिता पालिकेने मंगळवारी सुमारे 120 कोटी 36 लाख रुपयांची निविदा जाहीर केली. या प्रकल्पातील 789 घरांमध्ये झोपडपट्टीवासियांसह 174 अत्यल्प आणि 150 अल्प उत्पन्न गटातील गरजूंनाही घरे दिली जाणार आहेत. नैना क्षेत्रासाठी विकास नियंत्रण नियमावली आणि विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या नियमावलीत TDR मधील तरतुदी सुधारणा करण्याबाबत सूचना आणि हरकती मागवण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नैना बिल्डर वेलफेअर असोसिएशनचे प्रकाश बाविस्कर यांना सुनावणीसाठी नैना सिडको महामंडळाकडून निमंत्रित करण्यात आले होते. ही सुनावणी मंगळवारी सिडको कार्यालयात झाली. दरम्यान नैना बिल्डर वेलफेअर असोसिएशन आणि प्रकाश बाविस्कर यांनी TDR च्या तरतुदीबाबत विहित कालावधीत त्या सूचना हरकती नैना सिडको यांच्याकडे दिल्या होत्या. यावर कारवाई करण्यासाठी स्पष्टता करावी अशी मागणी प्रकाश बाविस्कर यांनी केली. या बैठकीला वरिष्ठ विधी सल्लागार ॲडव्होकेट प्राचाली पाटील, वास्तुविशारद भाग्यश्री गप्पट पाटील, सिडकोचे मुख्य नियोजनकार रवींद्रकुमार मानकर, सहयोगी नियोजनकार शुभांगी भिष्णूरकर उपस्थित होते. पनवेल येथील आपुलकी फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न स्वर्गीय लता मंगेशकर, बप्पी लहिरी, बाल सुब्रमण्यम यांच्या गाण्यांवर आधारित अ म्युझिकल ट्रिब्यूट या गायनाच्या कार्यक्रमाचं अनाथ मुलांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता. शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली.
आणि आयोजनाबद्दल आणि अनाथ मुलांना करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल फाउंडेशनचं कौतुक केलं. या कार्यक्रमास आपुलकी फाउंडेशनचे सल्लागार तथा नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमातून जमा झालेल्या रकमेतून बालग्राम अनाथ आश्रमाला मदत करण्यात येणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे प्रवीण मोहकर यांनी दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना नगरसेविका हेमलता गोवारी आणि जवाहर इंडस्ट्रीयल इस्टेट यांच्या वतीने आणि रवी गोवारी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मोफत सायकल वाटप बुधवारी करण्यात आले. रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगरसेवक डॉ अरुणकुमार भगत, विकास घरत, विजय चिपळेकर, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्था ही गोर गरिबांना हात देणारी संस्था आहे असे प्रतिपादन केले. महाविकास आघाडी सरकारमधील राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर शहर कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रस्ते कामात अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ धैर्यवर्धन पुणकर यांनी दिली होती. त्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करत मंत्री कडूंवर बुधवारी गुन्हा दाखल झाला. महाविकास आघाडीतील आणखी एका मंत्र्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 हळदीपूरकर हॉस्पिटलजवळ डेन्स ग्रीन मियावाकी फॉरेस्टचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महापालिकेचा प्रकल्प उभारण्यासाठी रोटरी क्लबला भूखंड देण्यात आला आहे. याबाबतची मान्यता बुधवारी झालेल्या पालिकेच्या विशेष सभेत देण्यात आली. यामुळे हा परिसर हिरवागार तर होईलच, शिवाय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा रहिवास वाढून त्याचा फायदा पर्यावरणालाही होणार आहे. पनवेल महापालिकेची विशेष सभा आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉ कविता चौतमल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपमहापौर सीताताई पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला आणि बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त कैलास गावडे उपस्थित होते. कर्जत तालुक्यातील गारपोली येथे मंगळवारी रात्री दुकानातील सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. कल्याण कर्जत राज्यमार्गावर गारपोली गावाशेजारी जीवन शिंदे यांचे दुकान आहे. मंगळवारी रात्री दुकान बंद करताना शिंदे यांनी देवघरात लावलेला दिवा नेहमीप्रमाणे तेवत ठेवला होता. रात्री 10:30 सुमारास त्या दुकानातील गळणाऱ्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आगीचा भडका एवढा मोठा होता की आग विझवणे सहज शक्य नव्हते. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीमुळे सुमारे 45,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या माध्यमातून मार्च महिन्यात ग्राहकांना 2 अदा करण्यात आली आहेत. त्यातील एक बिल हे अतिरिक्त अनामत सुरक्षा ठेव रकमेचे दिले गेले आहे. त्यामुळे सर्वच ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. आधीच महागाईच्या खाईत सामान्यांना लोटल्यानंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव रकमेच्या नावाखाली करण्यात येणारी लूट राज्य शासनाने थांबवावी, अन्यथा भाजपच्या वतीने मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष घाग यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी रोहा वीज वितरण कार्यालयात बुधवारी दिले. निवेदन देतेवेळी रोहा तालुका युवा मोर्चाध्यक्ष राजेश डाके, शैलेश रावकर, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष विलास डाके उपस्थित होते. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा आणि अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित पनवेल शाखेतर्फे नवीन पनवेल येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सोहळ्याचं नियोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त नुकतेच सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला स्वामी सेवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ दिलीप कुमार पाटील आणि डॉ गभाले यांच्या सहकार्याने शिबिर संपन्न झाले असून याचा 280 रुग्णांनी लाभ घेतला. माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या नेरळ माथेरान घाट रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी माथेरानमधील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सावंत यांनी केली आहे. माथेरानला जाण्यासाठी हाच एकमेव घाट रस्ता उपलब्ध असून
पावसाळ्यात मुख्य 3 वळणांवर मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. त्या अद्यापही काढल्या नाहीत आणि या धोकादायक भागांना संरक्षक जाळ्यासुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बसवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अतिवृष्टीमुळे एखादी दरड कोसळली तर जीवितहानी होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सावंत यांनी मुख्याधिकारी सुरेखा भंडगे यांच्याकडे निवेदन देऊन हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. नेरळ ग्रामपंचायतीमधील नळपाणी योजना जुनी झाली होती, यामुळे पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण होत होती. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळकरांचा सततचा पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं असून शासनाने नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे. या नळपाणी योजनेसाठी 28,64,00,000 तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे ठाणे विभागीय मुख्य अभियंता यांनी तांत्रिक मान्यता दिल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे सदस्य सचिव यांनी 5 एप्रिल रोजी नेरळ प्रादेशिक नळपाणी योजनेला मंजुरी दिली आहे.